चार मार्चला राज्यामध्ये पहिला मराठा आक्रोश मोर्चा हा सोलापूर जिल्ह्यामध्ये नियोजित होता। या मोर्चाची आठवडाभर आम्ही सर्वांनी या ठिकाणी तयारी केली। प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये निघण्याकरिता तालुका स्तरावरती लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। खरं म्हणजे महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा कसा दुरुपयोग केला हे मागच्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसूनच येत आहे। तसाच दुरुपयोग या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोर्चा न काढण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला आहे। या जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून कित्येक मोर्चे झालेले आहेत, या राज्यामध्ये काही आंदोलनं झालेली आहेत, पण अशा प्रकारची त्यांनी आंदोलनं तोडण्याचं काम केलेलं नाही। फक्त मराठ्यांच्या विरोधामध्ये हे सरकार आहे हे स्पष्टपणे जाहीर झालेलं आहे। ब्रिटिशांच्या काळामध्येही अशा प्रकारे आंदोलनाला मोडण्याचं काम त्यांनी केलेलं नाही, पण हे सरकार ब्रिटिशांच्यापेक्षा वाईट आहे हे आता मराठ्यांनी लक्षात आणलं पाहिजे। काही मुखमोर्च्यांना या ठिकाणी सरकार परवानगी देतं आणि मराठा आक्रोश मोर्चाला ज्यामध्ये मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या जातील अशा परिसरामधील लोकांना त्या ठिकाणी विरोध केला जातो, त्यांना अडवलं जातं। किंवा काही तालुक्यामधून आज या ठिकाणी एवढा मोठा पोलीस फोर्स लावलेला आहे की जो सातारा आणि सांगलीकडनं लोकं तुम्ही मागवलेली आहेत ह्याच्यावरूनच कळतं की मराठ्याची ताकद किती मोठी आहे। आज आम्ही सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी मोठी यंत्रणा लावलेली आहे, पण ज्या पद्धतीने मराठ्यांचा आवाज जर तुम्ही दाबलात यदा कदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू आणि मग प्रशासनाने मग सरकार काय करेल ते आपण बघून घेऊ।